नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या गांजा व तलवार प्रकरणी उमवाडचा दिलीप कांबळे जेरबंद जयशिंगपूर पोलिसांची कारवाई पाहूया सविस्तर बातमीपत्र उमावाड तालुका शिवळे ते जयशिंगपूर पोलीस आणि कोल्हापूर जुना राजवाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे अकरा हजार एकशे तीस रुपयांचा दीड किलो गांजा आणि बारा हजार रुपये किमतीच्या सहा तलवारी जप्त करून कारवाई करण्यात आली होती याबाबत जयसिंगपूर पोलिसांमध्ये संशयित आरोपी दिलीप उर्फ दिलदार चौगोंडा कांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान रविवारी संशयित आरोपी हा जयसिंगपूर रेडिएशन परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती बातमीदारबाबत लागली होती त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ सहायक फौजदार सुरेश कोरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाचंद पटेल पोलिस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांनी संशयित आरोपी दिलीप कांबळे याच्या मुसक्या दाबल्या आहेत पोलिसांनी दिलीप कांबळे यास ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत जेशमूर पोलीस ठाणे व कोल्हापूर जुना राजोडा पोलीस यांनी केलेली संयुक्त कारवाईमुळे गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दनालले आहेत शानदार न्यूजसाठी जयसिंपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख